नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण फक्त 2 चमचे तांदळाचा वापर करून रबडी सारखी मस्त मलाईदार दाटसर अशी खीर कशी बनवायची हे बघणार आहोत। नेहमीच्या तांदळाच्या खीरपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आज आपण इथे वापरलेली आहे, त्यामुळे खीर चवीला अगदी बासुंदी किंवा रबडी सारखीच लागते। त्याचबरोबर इथे आपण ना मिल्क पावडर वापरलेली आहे, ना खव्याचा वापर केलेला आहे, किंवा खूप जास्त वेळ दुधाला शिजून आटवलेला आहे। अवघ्या 15 मिनिटात ही तांदळाची खीर आज आपण बनवून तयार केलेली आहे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता सुरुवातीला खीरसाठी तांदूळ कोणता घ्यायचा, तर ज्या तांदळामध्ये जास्त स्टार्च असतो असा आपल्याला सुगंधित तांदूळ खीरसाठी घ्यायचा आहे। जास्त स्टार्च असलेला तांदूळ घेतल्यामुळे तांदूळ पटकन शिजतो, खिरीला दाटसरपणा येतो आणि त्याचबरोबर तो सुगंधित असल्यामुळे खीर देखील चवीला खूप छान होते। तर इथे बघा, मी 2 चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही बासमती तुकडा किंवा कोणताही सुगंधित तांदूळ घेतला तरी देखील चालेल। तर इथे बघा, मी 2 चमचे तांदूळ पाण्याने धुवून अर्धा तास पाण्यामध्ये असे भिजत ठेवले होते। आता हा तांदूळ भिजलाय की नाही तो आपण एकदा चेक करून बघू। तर बघा, बोटाने असं प्रेस करून बघितलं तर तांदळाचे अगदी सहज तुकडे होत आहेत, म्हणजेच आपला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे। यानंतर तांदळातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचंय। तूप घातल्यानंतर या तांदळाला आपल्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचंय, म्हणजे मग तांदळाचे असे बारीक तुकडे होतील। जर तुम्हाला अगदी पटकन चविष्ट आणि दाटसर अशी खीर बनवायची असेल तर ही प्रोसेस नक्की करून बघा। आता यानंतर आपल्याला खीर बनवायला घ्यायची आणि त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी घालायचंय। पाणी यामध्ये घातलं की दूध जे आहे ते तळाला चिकटत नाही, त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलंय आणि आता यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचंय। तर साधारण 1/2 लिटर दूध मी या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घातलेलं आहे आणि आता गॅस मोठा ठेवून आपल्याला दुधाला एक उखळी काढून घ्यायची। तर बघा, दुधाला उखळी यायला सुरुवात झालेली आहे आणि दुधावरती हा जो साईचा लेअर तयार झालेला आहे त्याला बघा चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायचंय। आता मी गॅस मध्यम केलेला आहे आणि दुधावरती जमा होणारी जी साय आहे तिला मी चमच्याने असं अधून मधून हलवून दुधामध्येच मिक्स करून घेत आहे, म्हणजे मग दुधाला दाटसरपणा येतो। तर जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, मी दूध असं चमच्याने अधूनमधून एकसारखं हलवत शिजवून घेतलेलं आहे। आता या दुधामध्ये आपण जे तांदूळ कुस्करून घेतले होते किंवा तांदळाचा जो चुरा करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि याला आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचंय। तांदूळ आपण अगोदरच भिजवलेले आहेत आणि त्याचबरोबर याचा बघा असा चुरा करून घेतलेला असल्यामुळे तांदूळ शिजायला फारसा वेळ लागत नाही। तांदूळ घातल्यानंतर ते दुधामध्ये थोडेसे असे मिक्स करून घेऊ आणि आता 4 ते 5 मिनिट याला आपल्याला मंद आचेवरती असं शिजू द्यायचंय। 5 मिनिटं झालेले आहेत, मंद आचेवरती हे मिश्रण मी शिजून घेत आहे आणि तांदूळ जो आहे तो जवळपास 70% शिजलेला आहे। आता आपण या स्टेजला आणखी नेक्स्ट स्टेप करणार आहोत की ज्यामुळे आपली जी खीर आहे ती पटकन दाटसर होईल। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिश्रणापैकी 3 चमचे मिश्रण काढून घेणार आहे आणि हे आता मिक्सरवर फिरून याची पेस्ट तयार करून घेणार आहे। तर बघा, मिक्सरवर फिरून याची मी अशी पेस्ट तयार करून घेतली। ही पेस्ट आपल्याला या मिश्रणात किंवा या खीरमध्ये घालायची आहे, यामुळे काय होईल आपली जी खीर आहे ती पटकन दाटसर होईल आणि मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या खिरीला येईल। तर या इथे आपली खीर जी आहे ती चांगली दाटसर तयार झालेली आहे आणि चमच्यावरती बघा असा एक लेअर तयार झालेला आहे। त्यावरती जर आपण बोट फिरवलं तर एक लाईन तयार होते, म्हणजेच आपली खीर जी आहे ती अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची बनून तयार झालेली आहे। आपण इथे ना मिल्क पावडर वापरलेली आहे, ना खवा, ना दूध आपण जास्त वेळ शिजवलेलं आहे, तरी देखील अगदी दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर असलेली आपली खीर बनलेली आहे। तर आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची तांदळाची खीर बनवतोय आणि त्यासाठी इथे बघा, मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालते 1 वाटी साखर। आता या साखरेमध्ये आपल्याला फक्त 4 चमचे पाणी घालायचं आहे। आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून 4 चमचे पाणी मी यामध्ये घातलंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमच्या मध्ये ठेवून आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे।
लक्षात ठेवा, गॅस आपल्याला मंद ठेवायचा नाही तर हाय टू मीडियमच्या मध्ये ठेवून आपल्याला साखर जी आहे ती कॅरमलाइज करून घ्यायची. तर बघू शकता साखरेचा इथे रंग जो आहे तो बदलायला सुरुवात झालेली आहे. तर इथे आपली साखर जी आहे ती चांगली कॅरमलाइज झाली. आता यामध्ये आपल्याला 5 चमचे पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना सावकाश घाला, कारण हे मिश्रण गरम असल्यामुळे ते अंगावर उडण्याची शक्यता असते. आता याला आपण एकदा हलवून घेऊ. तुम्ही याचा रंग बघू शकता, खूप सुंदर असा रंग याला आलेला आहे. आता हे मिश्रण आपण खीर मध्ये घातल्यामुळे आपल्या खिरीला रंग तर सुरेख येणारच आहे, पण चवीला देखील खीर खूप छान लागते. तयार करून घेतलेले हे मिश्रण खीर मध्ये घालून घेऊ आणि याला चमच्याने एकदा हलवून खीर मध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करून घेतलं की आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची. त्याचबरोबर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जसं की काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे. ते थोडेसे तुपावर भाजून घेतलेले आहेत, ते देखील यात घालायचे आहेत. आणि आता हे आपल्याला खीरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य घालून खीर मध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यापेक्षा जास्त आपल्याला खीरला शिजवायचं नाहीतर थंड झाल्यानंतर खीर आणखीन दाटसर होते. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. सगळ्यात शेवटी इथे मी फ्लेवरसाठी 1 चमचाभर साजूक तूप घातलंय. तूप घालून याला एकदा हलवून घेऊ आणि आता लगेचच आपण खीर सर्व्ह करायला घेऊयात. तर अशा रीतीने तयार झाली आपली मस्त मलाईदार, दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर असलेली ही तांदळाची खीर. तर या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही देखील ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची तांदळाची खीर नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.